शिक्षण केलं काही काहीच नाही, शाळेत गेलाच नाही, मोकळी भिक्षा, स्वप काम केलं आपलं, धर्म असते, धर्म ते आहे, ते धर्मामधून तू व्यवसाय करतून पोट भरतो, आपला धंदा भिक्षा, ज्ञान काहीच नाही, दैवाच्या पुढे पुन्हा चालतंय. मग आपण कशा लोकांना सांगायचं दैवाचं आशीर्वाद दिला, दोन शब्द सांगितलं तुम्ही दिला विसरू, काय काम करत नाही मग हे करण्यापेक्षा दुसरं काम का नाही करत, हेच आपला धंदा आपण याच्यामुळे धर्म बदनाम होतो. धर्म तुझं नाव काय? भगवान. भगवान काय? चव्हाण. चव्हाण कुठलं गाव आहे? आपलं गाव तिकडे जालना जिल्हा अंबड. तू आता नाशिक म्हटलं ना, जन मूळ ठिकाण त्र्यंबकेश्वर आहे ना, त्र्यंबकेश्वरला गुरु गादी आपली नाशिक. शिक्षण केलंय काही? काहीच नाही, शाळेत गेलाच नाही, मोकळी भिक्षा, स्वप काम केलं आपलं, धर्म असते, धर्म ते आहे, ते धर्मामधून तू व्यवसाय करतून पोट भरतो, आपला धंदा भिक्षा, मुलं बाळ परिवार सगळे आपल्याला रुढ आहेत, मुलं घरीच ती तुला शाळेत टाकायची लहान असायची, लहान आहेत, दोन दोन वर्षाचे. आवाज येतो का रे? कुठं कुठं फिरतो आता? हेच खेडी पाडी आपल्या देवाचं दर्शन लागलो, मडीच्या कानिपुरात दर्शन घेतलं आता चालू. आता काय काय सांगतो लोकांना? आधी हे बघितलं, गाडी मोठी आहे, घरदार दिसते, माहिती कोणाला विचारली सांगायचं, मग सगळं कॉमन तेच बोलायचं, आपलं मनापासून आशीर्वाद द्यायचा, होऊन द्या भलं, बस. बाकी आपल्याला काहीच माहिती नाही स्वतःला, ज्ञान काहीच नाही, दैवाच्या पुढे पुन्हा चालतंय. मग आपण कशा लोकांना सांगायचं दैवाचं? आशीर्वाद दिला, दोन शब्द सांगितले तुम्ही दिला विसरू, असं असतं. ते तसं नाही, तुला ते धर्माच्या देवाच्या नावाखाली कमी ना कर, खरे खरे माणसं बदनाम नाही वसत का? तेवढं ते ना पाची बोट सारखे एखादे माळ एक आहे, माळकरी एक आहे का? कपडा एक काय? तुझ्या काळात माळ पण नाही आहे, आपलं एकच रुद्राक्ष आहे, ते रुद्राक्ष काय सगळं चालतं असे. तुम्ही माणसं जेव्हा खूप आलं काही तुमचं कोणी इथंच घेणार नाही, कारण की तुम्ही दयाचे सागर आहे, हे सर दोन शब्द आपला आहे का? तुम्ही आता दिलं ह्याच्यामध्ये बालबच्चे खाते, हेच आशीर्वाद तुम्हाला आमचा भेटेल. घरी किती दिवस असतो? बाहेर किती दिवस असतो? आता चालेल तर दोन चार दिवस आलो, दोन चार दिवस, दोन चार दिवस. महिन्यातले किती दिवस बाहेर किती मिळतात तरी महिन्याभरात? 200-500 हजार. अरे महिन्याला भरत किती मिळतात? तेवढा कोणी इतिहास करायला, दैवाचं कष्टाचं पूर्ण धारा म्हणजे कुठं पुरणार देवा? अरे आपण तू कष्टाचंच मिळवतोय, एवढं फिरायचं सांगायचं म्हटलं मग कष्टाचेच किती मिळतात तुला विचार? इच्छा नाही भेटेल तेच. तरी अंदाज रे तुला काय काय मला काय घ्यायचीच काय तुझ्याकडनं? नाही एवढं नाही. मग मुलं किती आहेत? दोन मुलं. दोन मुलं आहेत. बाकी मग काय काम करत नाही मग हे करण्यापेक्षा दुसरं काम का नाही करत? हेच आपला धंदा आहे. आपण याच्यामुळे धर्म बदनाम होतो, त्याला भिक्षा आपल्या खांद्याची. तू भविष्य कशाला सांगू? भविष्य मुखानं सांगितलं तेव्हा तुम्हाला, बाकी तुम्ही हस्ती तशी दिसली मग तुम्हाला सांगितलं. शनिवारी काळा कपडा घालायचा काय असं तू सांगितलं मला? शनिवारी नाही घालायचं, काकी शनिदेवाचा कपडा येऊ म्हणून घालायचं. तुम्ही एवढे बोलले धन्यवाद. आता आता आमच्याकडे द्यायला काय नाही, तुम्हाला थोडा प्रसादी. कसला प्रसाद आहे? शनिदेवाचा. आपला शनिदेवाचा काय? शनिदेवाचा प्रसाद काय? जय शनिदेवा. तुझं काय करायचं? ती तुमच्याकडे ठेवून द्यायचा. कशी शनीचा प्रसाद आहे, तुमच्याकडे ठेवून द्या. त्याला ना आले तीच ना आले. कोणी काय होणार? दरवाजे ठेवायचे. यांनी काय होणार? ह्याच्यापासून काय ते ईश्वरी नेलाय. वक्त समेट टाळेन कोणासाठी? अभ्यास काय केलाय? याचा वाचन काही केलं नाही. तुला शाळेतच गेलं नाही. ईश्वरी नेलाय, ईश्वरी नेलाय, ईश्वरी नेलाय, ईश्वरी नेलाय. असेल शाळेत मुलं शिको, तू शिकला नाही म्हणून ही भिक्षा मागतोय. धन्यवाद. हा येऊ का? चालू.